डिवर लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669616916। औरवाडच्या राजीव पतसंस्थेच्या ठेवीदारांचा 29 शिरो तहसीलवर मोर्चा। औरवाड इथे झालेल्या ठेवीदारांच्या बैठकीत निर्णय। औरवाड येथील राजीव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन, संचालक, कॅशियर यांनी अफरातफर करून ठेवीदारांच्या पैशावर दरोडा टाकलाय। ठेवीदारांच्या पैशासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आंदोलन अंकुश तयार असून ठेवीदारांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी शिरो तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला कायदेशीर कारवाईसाठी भाग पाडणार असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं। ते आज औरवाड इथं झालेल्या राजीव पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या बैठकीत बोलत होते। मराठा समाज सभागृहात दुपारी राजीव पतसंस्थेच्या ठेवीदारांची बैठक आयोजित केली होती। त्या सभेत बोलताना ते पुढे म्हणाले की संस्थेची चौकशी होऊन अफरातफर झाल्याचे सिद्ध होऊनही घोटाळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली नाही की ठेवीदारांच्या पैशावर कोणी बोलत नाही। आंदोलन अंकुश ठेवीदारांचे पैसे मिळावेत यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करेल, पण त्यासाठी सर्व ठेवीदारांनीही आम्हाला साथ द्यावी लागेल। पोलीस फिर्याद घेत नसतील किंवा AR पुढील कारवाई करत नसतील तर त्यांना ठेवीदारांचा मोर्चा नेऊन जाब विचारू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। येत्या 29 शिरो तहसीलवर ठेवीदारांचा मोर्चा काढण्याचं व या मोर्चाला सर्व ठेवीदारांनी मुलाबाळांसह यावं असं आवाहनही त्यांनी शेवटी केलं। अमोल गावडे सर, एकनाथ माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। स्वागत महावीर कुंभोजे यांनी केलं तर आभार भास्कर गावडे यांनी मानले। यावेळी महेश जाधव, महादेव काळे, कृष्णा देशमुख, प्रताप सूर्यवंशी, भास्कर गावडे, सुखदेव गावडे, इरफान बहादूर, अनिल दुगागे, नारायण घोरपडे, प्रवीण अनुजे, मोइना मत पटेल, किरण जंगम हे उपस्थित होते। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।